अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते यांचे पांडुरंगजी पवार यांनी आभार मानले पाहूया. जुन्नर तालुक्याचे युवा नेते आदरणीय अतुल शेटगे, जुन्नर तालुका युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष या ठिकाणी सूरज अतुल बांगेरे आणि व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर, माझ्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आज जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिला, आपणा सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. अतुल शेठ, मला आपल्याला सांगायला विशेष आनंद होतो की मी या गावचे सरपंच पदाचे सूत्र हाती घेतल्याच्यानंतर 28व्या वर्षी या गावच्या सरपंच पदावरती त्या ठिकाणी मी ग्रामस्थानी आलेले मदन शेठ गाडगे यांच्या पुढाकारानं मला त्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली आणि माझा 21वा वाढदिवस ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये विलास शेठ गांधी, मदन शेठ, बालचंद्र वळवणे आमचे माजी सरपंच, इब्राहिम शेठ पटेल, गणपतदा घोडे, रंगनाथ मते सरकार, निवृत्ती शेठ गाडगे खासदार, ही सगळी त्यावेळची अब्दुल शेठ पटेल या सगळ्या मंडळींनी विचार केला आणि 21वा वाढदिवस साजरा त्या ठिकाणी त्यावेळेला केला आणि त्या दिवसापासून सलग आजपर्यंत जवळपास 27 वर्ष झाली वाढदिवसाचा कार्यक्रम हे सर्व ग्रामस्थ एकत्र येतात आणि दरवर्षी काही ना काही वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन हा कार्यक्रम संपन्न करतात. मी माझ्या ग्रामस्थांना अतिशय खरं तर मनापासून धन्यवाद देतो, कारण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करणं की ती व्यक्ती फार मोठी असावी लागते, फार मोठी कर्तव्यगार व्यक्ती असावी लागते असा कुठलाही गुण माझ्यामध्ये आहे असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा ग्रामस्थ माझ्यावरती एवढं प्रेम करतात आणि हा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न ते करतात. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या माझ्या ग्रामस्थांना मी कधीच विसरणार नाही, कारण हे माझं मुद्दल आहे, मुद्दलाला जपणारा मी कार्यकर्ता आहे. पाहिजे तर व्याज आपल्याला मुद्दलावरती किती कमावता येईल, पण एकदा मुद्दलच जर बुडालं व्याज आपण पुढून कमावणार आणि म्हणून 30-32 वर्ष या गावामध्ये या गावातील सर्वसामान्य माणसांची अत्यंत प्रामाणिकपणे मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. माझ्या आयुष्यामध्ये आदरणीय वल्लभसिंह बेंडके साहेब आले, आदरणीय दिलीपरावजी भळसे पाटील साहेब आले आणि त्यांचा परिस्पर्श माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला झाला आणि त्याचं रूपांतर सोन्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलं, परंतु सोनेपणाचा कस सिद्ध करण्याचं काम मला माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला करता आलं, अतुलशेने माझं सद्भाग्य या ठिकाणी मी समजतो. अनेक वेळा मला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल या अनेक निवडणुकांच्या मध्ये मला आदरणीय बेंडके साहेबांनी, भळसे पाटील साहेबांनी संधी दिली, परंतु संधी मिळाल्यानंतर या संधीचं सोनं करण्याचा मी सुद्धा मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला. खरतर या निवडणुकीमध्ये अतुल शेटची अतिशय कसरत होती, जनतेने आपल्याला त्या ठिकाणी प्रचंड आपल्यावरती प्रेम केलं पण आपण कमी पडलो, याचा अर्थ असा नाही की आपण आता लढायचं नाही. तुम्ही जरी पराभूत झाले असले तरी तुम्हीच आमचे नेते आहात, तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही पुढे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल या तालुक्यामध्ये करणार आहोत. आणि सूरज भाऊ आता इथं उपस्थित नाही, सूरज भाऊ आणि आम्ही तिघं जण बसलेलो होतो, तुला अतुल शेटनी सूरज भाऊला माझ्यासमोर सांगितलं की उद्याची जिल्हा परिषद निवडणूक जी येईल त्या निवडणुकीमध्ये फक्त पवारसाहेबांना उभं राहता आलं पाहिजे, आरक्षण कुठलंही जरी असलं तरी मी तिकीट पवारसाहेबांना देणार, हा शब्द अतुल शेटे त्याचवेळी सूरज भाऊंना सांगितलं होतं. आणि अतुल शेठ, खरं तर नेतृत्व जर घडायचं असेल, निर्णय चुकीचा असू द्या, निर्णय बरोबर असू द्या, पण तर निर्णय घेण्याचं सामर्थ्य नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी असतं आणि असा निर्णय जे नेतृत्व घेऊ शकतं तेच नेतृत्व भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी उदयाला येत असतं आणि ते अतुल शेठच्या रूपाने या ठिकाणी आपल्या तालुक्याला भविष्य कालावधीमध्ये मिळणार आहे. या निवडणुकीमध्ये अतुल शेठ सगळ्या मतदारांनी अतिशय चांगली अशी बहादुरीची कामगिरी केली आणि निवडणुकीच्या आधीसुद्धा संतोष आपण लोकांना सांगत होतो, वाढदिवस शेठ आपण सगळ्या लोकांना सांगत होतो, या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बंडखोर उमेदवार जर उभा राहिला नाही तर 10,000 मताच्या फरकानं आपण त्या ठिकाणी विजयी होऊ आणि बंडखोरी जर झाली तर कमीत कमी 5,000 मतानं त्या ठिकाणी आपण विजयी व्हा शब्द आपण लोकांना अगोदर सांगितला होता आणि त्याप्रमाणे हे या ठिकाणी आज घडलेलं आहे. आता पुढच्या कालावधीमध्ये शेवटी आपण समाजासाठी काम करतो आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपला गाव, आपला परिसर याचा विकास झाला पाहिजे, लोकांच्या जीवनामध्ये स्थैर्य आलं पाहिजे, लोकांना मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा चांगल्या पद्धतीने देण्याचा त्या ठिकाणी आपण
प्रयत्न केला पाहिजे आणि हा सगळा प्रयत्न इथून पुढच्या कालावधीमध्ये अतुल शेठच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. अतुल शेठ, तुम्हाला मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही आलात, तुम्ही माझं फार कौतुक केलं, परंतु केलेल्या कौतुकामुळे हुरळून जाणारा मी कार्यकर्ता नाही. तुम्ही तुमच्या मनाचा जो मोठेपणा या ठिकाणी दाखवलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. परंतु पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या पाठीमागे या मतदारसंघामधली संपूर्ण ताकद मी निश्चितपणे तुम्हाला उभी करून दाखवेल, हा विश्वास मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. अरे शेवटी आदरणीय रेणके साहेबांनी आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांनी त्यांच्या तालमीमध्ये आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आहोत की शेवटी ज्या व्यक्तीवर आपण निष्ठा ठेवली आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या व्यक्तीला विसरणार त्या ठिकाणी मी कधीच नाही. पद मिळालं किंवा पद जरी मिळालं नाही तरी मी नाराज झालो नाही. अध्यक्षपदासाठी सुद्धा मला त्या ठिकाणी इतकं शेवटच्या क्षणापर्यंत अतुल शेठनी सगळ्यांनी प्रयत्न केले. दादांच्या समोर थोडी अडचण निर्माण झाली तरी जरी आपल्याला पद जरी मिळालं नाही तरी मला अजिबात त्याचं त्या ठिकाणी दुःख वाटलं नाही. कारण संप्रदायाचा वसा आणि वारसा असल्यामुळं जीवनामध्ये सुख जरी आलं किंवा आनंद जरी मिळाला आणि दुःख जरी झालं त्याचं माझ्या मनाला कधी काही खेद त्याचा कधी मी केलेला नाही. आणि म्हणून या भावनेमधून इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण काम करत राहणार आहोत. आणि अतुल शेठ, मी तुम्हाला या निमित्तानं एवढंच सांगतो की या परिसराच्या वतीनं मला जेवढं मताधिक्य या मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट मताधिक्य मी तुम्हाला या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला मिळवून देईल. तुम्ही अजिबात काही चिंता करू नका. आणि इथली असणारी सर्वसामान्य जनता, या जनतेची नाडी मला चांगली माहीत आहे. त्या लोकांना काय अभिप्रेत आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत सगळे मला माहीत आहेत. ते प्रश्न मी सोडवण्याचं त्या ठिकाणी मनापासून आणि प्रामाणिकपणे बेंके साहेबांच्या आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार आहे. तुम्ही फक्त आमच्या भागामध्ये ज्या ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते आपल्याला बोलावतील, मग एखादा छोटा मोठा सुखदुःखाचा कार्यक्रम असेल, लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल किंवा व्यक्तिगत काही स्वरूपाचा काही कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला तुम्ही न चुकता या भागामध्ये अवश्य उपस्थित राहावं एवढी या ठिकाणी आपल्या कळकळीची विनंती करतो. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं अतुल शेठ सकाळपासून म्हणजे कालपासून काल दिवसभर आपल्या परिसरामध्ये कार्यक्रम झाले आणि आजही सकाळी 7 वाजल्यापासून आत्ता अगदी 9:30 वाजेपर्यंत हे सकाळपासूनचे सगळे कार्यक्रम या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पारनेर तालुक्यातील अनेक मुंबईवरून पुण्यावरून सुद्धा अनेक माझी मित्रमंडळी या ठिकाणी आले, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या जोरावरच या ठिकाणी मी भविष्य कालावधीमध्ये तुमची सेवा मनापासून करण्याचा प्रयत्न करीन हा विश्वास या निमित्ताने देतो. आपणा सर्वांचं मनापासून आभार मानून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संबोधतो. जय हिंद.